नमस्कार, मी रचना. साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय आहे भारतात आणि विदेशात MBBS आणि MD प्रवेश विना डोनेशन. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर तुषार देवरस. सर, खूप खूप मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर तुषार विनोद देवरस हे एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक आहेत, तसंच चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टरसुद्धा आहेत. माजी वैज्ञानिक भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र इथे सर गेल्या 25 वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्रात करिअर काउन्सिलिंग करतात. शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकतेविरुद्ध तसंच देणगीविरोधी मोहीम स्वतः सर राबवत आहेत. कमी गुण असूनही सर्व शाखांमध्ये मेरिटच्या गुणांआधारे प्रवेश मिळवून देण्यात डॉक्टर देवरस हे तज्ज्ञ आहेत. त्यांचे प्रतिनिधी USA, जर्मनी आणि फिलिपाईन्स यासोबतच अन्य 17 देशांमध्ये कार्यान्वित आहेत. माननीय उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आर्मीचा प्राईड ऑफ नेशन या पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्न आणि CSR जनरल एक्सलन्स या पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलंय. बेस्ट करिअर काउन्सिलर इन एशिया पॅसिफिक, बेस्ट करिअर काउन्सिलर इन इंडिया असे 25 हून जास्त पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलंय. आजच्या या विषयासंदर्भात आपण आता थेट सरांनाच प्रश्न विचारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या विषयाला, भारतात आणि विदेशात MBBS आणि MD प्रवेश विना डोनेशन. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीबद्दल आम्हाला माहिती द्याल. या एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी बेसिकली अकॅडमिशियन लोकांची संस्था आहे. तर आम्ही जगाभरामध्ये वेगळ्यावेगळ्या लेवलचे जे अकॅडमिशियन्स आहे सगळ्यांना आपण एक प्लॅटफॉर्मवर सांगितलं, कारण की आज 13,000 हून जास्त करिअर्स आहेत आणि एकट्या तुषार देवरसला जगातल्या प्रत्येक करिअरचं नॉलेज एका माणसाला असू शकत नाही. आज फिनान्सपासून, आर्ट्सपासून, कॉमर्सपासून, इंजिनिअरिंग, मेडिकल, स्पेस रिसर्च, इतके जास्त करिअर्स आणि नवीन नवीन करिअर्स येत आहेत. तेव्हा आम्ही स्वतःला करिअर काउन्सलर्स म्हणतो. तर आम्ही अक्रॉस सगळे स्ट्रीम, आज आपला MBBSचा मुद्दा असेल, MDचा मुद्दा असेल, तरी आर्ट्स कॉमर्सपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना चांगलं करिअर कसं चूज करता येईल आणि टॉप लेवलमध्ये कसं जाता येईल त्याच्यावरती आपलं, आणि व्यवसाय करण्याच्या विरोधामध्ये, म्हणजे आज जो मध्यमवर्गीय आहे किंवा ज्यांच्या काही पॅरेंट्सची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही आहे, किंवा मुलं पण 90-95% नाही आहे, आज 50-55-60% पण मुलं असतात, त्या मुलांनाही कसं आपण चांगलं करिअर देऊ शकतो. आज प्रश्न हा नसतो की फक्त प्रत्येक 95% मुलांनी चांगलं करिअर करावं, तर त्या सगळ्या मुलांना सो आर्थिक दृष्टीने किंवा अकॅडमिक दृष्टीने कसाही मुलगा असेल तर प्रत्येक मुलांनी एक चांगलं करिअर करावं आणि व्यवसाय करण्याच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये एस्ट्यूट अकॅडमी बेसिकली एक अग्रणी भूमिका करते. वा सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा होतो की संपूर्ण भारतात तुम्ही राबवत असलेल्या देणगी विरोधी मोहिमेबद्दल माहिती द्या, कारण खूप त्याचं नाव मी ऐकतोय. कारण पर्टिक्युलरली प्रोफेशनल इन्स्टिट्यूट जसं MBBS, MD, इंजिनिअरिंगमध्ये प्रचंड डोनेशन चाललं होतं. मधल्या पिरियडमध्ये सीट्स कमी होत्या आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही विचार केला एक पूर्ण मोहीम करायला पाहिजे. पालकांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला. पूर्ण भारतामध्ये आम्ही हे मोहीम करतोय. आज मला सांगायला आनंद होतो की पूर्ण भारतामध्ये कुठेही एकही पैसा डोनेशन द्यायची गरज नाही आहे. आता नीटची परीक्षा पण आता 2 दिवस आधी आपला परवाच्या दिवशी रिझल्ट लागला. तुम्हाला कितीही कमी मार्क नीटमध्ये असतील तरी याचा अर्थ हे नाही की तुम्ही जाऊन कुठेतरी डोनेशन द्यावं. आज आपल्याला प्रोसेसच माहिती नसतात त्याच्यामुळे आपल्याला डोनेशन, आणि हा प्रोग्राम खूप सक्सेसफुल झाला कारण की पालकांना पण कोणाची द्यायची इच्छा नसते. ते एक फोर्स म्हणून देतात की आज आपल्याला काही मुलांचं एज्युकेशन आज आपल्याकडे इमोशनल इश्यू आहे पालकांसाठी, आणि ते काही पण करायला आपल्या मुलांसाठी तयार असतात. आणि त्याचा फायदा आज बरेचसे इन्स्टिट्यूशन्सनी घेण्याचा प्रयत्न केला आणि बरेच वर्षापासून चाललं होतं, पण सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सगळेच गव्हर्नमेंटनी पण प्रचंड धोरणं बदलून आणि एक ट्रान्सपरंट सिस्टम आणण्याचा प्रयत्न केला. असं गव्हर्नमेंट आणि आम्ही सगळे मिळूनच या पूर्ण एक मोहीमचं मागे लागले. निश्चितपणे सर, MBBS किंवा MD प्रवेश देणगी न देता खरंच शक्य आहे, म्हणजे कारण तुम्ही तशी मोहीम राबवताय. त्याच्यामध्ये काय असतं, बेसिकली मी जसं म्हटलं की आपल्याला प्रवेश प्रक्रियाच माहिती नसते. म्हणजे मला माहिती नाही आजपर्यंत, आज म्हणजे 5 तारखेला रिझल्ट लागला, आज आपण बसलोय, कितीतरी राज्यांमध्ये फॉर्म्स त्याचे निघाले होते पण पॅरेंट्स लोक फॉर्म पण भरत नाही. म्हणजे
तिथे तीन प्रकारचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी. या तिन्ही कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असते. गव्हर्नमेंटमध्ये 7 फॉर्म वेगळे भरावे लागतात. 15% ऑल इंडिया कोटाचा असतो, महाराष्ट्रमध्ये 85% असतो. 3 सेंट्रल ॲक्टचे कॉलेजेस आहे, जसं FMC पुण्याचं आहे, आर्मीचं, त्याच्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीची, आणि एम्स आणि जिपमार पॉंडिचेरी, हे दोन ॲडिशनल एक्झाम असतात. तर हे दोन एक्झाम सोडल्या तर पूर्ण कॉलेजेस नीटच्या मार्का. तर 7 फॉर्म्स गव्हर्नमेंटचे झाले. प्रायव्हेट जो असतो तो स्टेट गव्हर्नमेंट मॅटर आहे. प्रत्येक राज्य म्हणजे पंजाब गव्हर्नमेंट ठरवणार पंजाबमध्ये प्रायव्हेट कॉलेजची पॉलिसी काय असायला पाहिजे, महाराष्ट्र शासन ठरवणार महाराष्ट्राची पॉलिसी काय असायला पाहिजे, केरला गव्हर्नमेंट ठरवणार केरलाची. आता केरलाचे फॉर्म आता 20 तारीख लास्ट डेट होती, 20 मे लास्ट डेट होती. बरेचसे पॅरेंट्स वाट पाहतात, अरे नीटचा रिझल्ट लागेल, नीटचा रिझल्ट लागल्यानंतर काहीतरी माझे फॉर्म्स येतील किंवा पूर्ण भारतामध्ये सिंगल फॉर्म येईल. आज नीटच्या रिझल्टचा ऍप्लिकेशन फॉर्मशी काही संबंध नाही. आम्ही कंटिन्युअस सेमिनार पण घेतोय आणि इव्हन टीव्ही प्रोग्रामच्या माहितीने आपण सांगतोय. आत्ताच 9 तारखेला पण आमचा एक सेमिनार आहे, तिथे पुण्यामध्ये आहे, आपल्या दादरमध्ये. तुम्ही वेबसाईटमध्ये नंबर्स ऑलरेडी फ्लॅश होतात, ते बघू शकता. 11:00 आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती की आपल्याला MBBS आपण कसं प्रवेश घेऊ शकतो. आज पालकांना हे पण माहिती नसतं की बँगलोरचं नंबर 1 कॉलेज कोणचं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर इतके चांगले कॉलेजेस आहे. इंजिनिअरिंगसाठी मुलगा बिट्स पिरालीला राजस्थानच्या गावात जातो, पण मेडिकल असेल तर मला महाराष्ट्रच पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये कंडिशन खूप खराब आहे. 2,20,000 मुलं अपियर झाले होते यावर्षी, 2,16,000 आणि 81,000 मुलं क्लिअर झालेली आहे यावर्षी. यावर्षी प्रचंड सीट्स कमी झालेल्या आहेत. म्हणजे इव्हन SC सीट्स कमी झाल्या, ST कमी झाल्या, OBC कमी झाल्या. म्हणजे आज SC ST OBC 16% मराठा, 10% इकॉनॉमिक बॅकवर्ड आणि 6% धनगर पण येत आहे. आणि ओपन सगळ्या सीट्स वाटले गेल्या, काही काही कॉलेज बंद झाले. त्याच्यामुळे एक तर मुलांची संख्या वाढली आणि बेसिकली रिझर्वेशन सिस्टम मध्ये डिवाइड झाल्या सगळ्या सीट्स जे होत्या, त्याप्रमाणे कॉलेजमध्ये सीट्स कुठेच वाढल्या नाही, फक्त डिव्हिजन झालंय सीट्सचं. त्याच्यामुळे आज SC मुलगाही सफर होतोय, ओपन कॅटेगरीचाही मुलगा सफर होतोय आणि OBC मुलगा सफर होतोय. ऍडमिशन प्रोसेस अजून कठीण होते. 2019 खूप कठीण झालेलं आहे. त्यावेळी प्रत्येक मुलांनी आज महाराष्ट्र बघू शकत नाही. आज 81,000 मुलं पण महाराष्ट्रामध्ये 4,500 सीट्ससाठी फाईट करतात. प्रत्येक मुलाला महाराष्ट्र नाही मिळू शकत. तर आज दुसऱ्या राज्यांमध्ये आरामात ॲडमिशन आहे, खर्च पण कमी असतो आणि तिसरी डीम्ड युनिव्हर्सिटी असते, क्वालिटी चांगली असते पण फीस खूप जास्त असते. तर आपल्याला ही सगळी प्रोसेस एकदा आपण फॉर्म भरला तर ॲडमिशन मिळतातच. आज म्हणजे मागच्या वर्षी पण बघितलं, यावर्षी पण मी म्हणतो 134,720 कट ऑफ होता, आरामात मिळतील ॲडमिशन. प्रत्येकाने फॉर्म भरायला पाहिजे. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आमच्याकडे मार्गदर्शनाला आम्ही एकही पैसा चार्ज करत नाही. आमचे जितके सेंटर आहे, आज पुण्यामध्ये आमचा हेड ऑफिस आहे, दादरमध्ये, आपल्या ठाण्यामध्ये आहे, नागपूर, अकोला, कोल्हापूरमध्ये, बँगलोर, हुबळी, जबलपूर, कोणत्याही सेंटरमध्ये जा, तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. आज डोनेशनच्या विरोधामध्ये आपली मोहीम आहे. तुम्हाला कसं ऍडमिशन मिळू शकतो ते आपण सांगू शकतो. सर आता तुम्ही जसं म्हणताय की MBBS आणि MD हे विना डोनेशन शक्य आहे भारतात सुद्धा, सर कसं असतं हे प्रवेशाचं धोरण? मी तुम्हाला सांगितलं जसं आता ही जी प्रोसेस जी असते त्याच्यानंतर काय असतं, फॉर्म भरणं पहिली गोष्ट असते. नीटच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये त्यांनी सगळे राज्यांची वेबसाईट दिलेली आहे. की आज कर्नाटकाला अप्लाय करायचं असेल तर कोणची वेबसाईट, आज ओडिशाला अप्लाय करायचं असेल तर कोणची वेबसाईट. पॅरेंट्स नीटच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर पण वाचत नाही. त्याच्यानंतर जी प्रवेश प्रक्रिया जेव्हा चालू होते तेव्हा राऊंड जे असतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, हे आमच्याप्रमाणे सगळे डमी राऊंड जातात. डमी राऊंड्स म्हणजे काय, की सपोज आज कोणी हुशार मुलगा आहे, त्या हुशार मुलाला मुंबईचं ग्रँड मेडिकल मिळालं, GS मिळालं किंवा पुण्याचं BJ मेडिकल मिळालं, एकदा त्याला ऍडमिशन मिळाली तो ते कॉलेज का सोडणार? अर्थात सेकंड राऊंडमध्ये, थर्ड राऊंडमध्ये पण वेकन्सी क्रिएट होत नाही, कारण त्यांनी जे GS मेडिकल मिळालं तो धरून बसतो. पण जेव्हा एम्सचे ऍडमिशन चालू होतात, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे, तोच मुलगा जो GS किंवा ग्रँड मेडिकलमध्ये बसलाय किंवा BJ मेडिकल बसलाय तो सोडून आज एम्सला जातो. आणि त्यावेळी सगळ्याच कॉलेजेसमध्ये रिशफल चालू होतं. आणि त्यावेळी बरेचदा काय होतं की कॉलेज लेवलवरती ऍडमिशन होतात. प्रत्येक राज्याचं पण मी जसं म्हटलं वेगळं धोरण असतं, महाराष्ट्र शासनाचं वेगळं धोरण आहे. आणि त्यावेळी जे कॅन्सलेशन सीट्स जे निघतात, जेव्हा रिशफल होतं, त्यावेळी ज्या पॅरेंट्सना पूर्ण सगळं मॅप करता आलं कॉलेज लेवलवरती, आरामात ऍडमिशन. त्यावेळी मार्कांचा काही संबंध नाही. म्हणजे 400 मार्काचा मुलगा घरी बसू शकतो आणि 150 मार्काच्या मुलाला 5 कॉलेजला ऍडमिशन मिळतं. कारण की त्यावेळी मेरिट सिस्टमपेक्षा तुम्ही कुठे ऍप्लिकेशन फॉर्म भरता आहे,
म्हणजे इव्हन महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी म्हटलं होतं प्रत्येक कॉलेजला जा आणि फॉर्म भरा. आता पॅरेंट्सला पॉसिबल नाही. आज 15 कॉलेजेस प्रायव्हेट होते. महाराष्ट्र इतकी मोठी स्टेट आहे, कुठे कुठे फिरणार एक पालक कुठे कुठे जाणार? म्हणजे तुम्हाला पूर्ण आणि त्यांनी म्हटलं 1.5 दिवसात करा. 1.5 दिवसामध्ये चार्टर, मी तर म्हटलं होतं गव्हर्नमेंटला 1.5 दिवसात चार्टर प्लेन घेतला तरी पूर्ण महाराष्ट्र भ्रमण आणि 2-3 तासाचे. ते थोडंसं अनरिअलिस्टिक सिस्टम पण आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण त्याच्यामुळे काय होतं की जे पोहोचू शकले ते एक स्ट्रॅटेजीचा पार्ट येतो. ज्यांनी स्ट्रॅटेजी प्रॉपर वापरली आणि त्याच्यामुळे आम्ही ती स्ट्रॅटेजी मुलांना सांगतो की याच्यामध्ये लूपहोल्स काय आहेत, याच्यामध्ये तुम्ही करा. प्युअर मेरिटवरती ना डोनेशन द्यायची ना मॅनेजमेंट कोटाच्या, दोन्हीचा आमचा विरोध आहे. जी गव्हर्नमेंट फीस डिसाईड करते एकही पैसा वरती द्यायची गरज कुठेही नाही आहे. गव्हर्नमेंट आज फीस डिसाईड करते, त्याच्यावरती आपल्याला जायची गरज नाही. ती पूर्ण मोहीम आपण करतो निश्चितपणे. सर, आता जसं म्हटलं की तुम्ही अमेरिकेत सुद्धा एक मोठं काम करता आहात, मोठं ग्लोबल एक्सलन्स सेंटर तुम्ही तिथे स्थापन करता, त्याच्याविषयी आम्हाला माहिती हवी. काय झालेलं आहे की आपल्याकडे ऍडमिशन मिळतात आहे पण प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये फीस प्रचंड वाढलेले. आम्ही जसं म्हटलंय कमर्शियलायझेशनच्या विरोधामध्ये. आज शेतकरीचा मुलगा असेल, आज शेतमजूर आहे, त्याची इन्कम इतकी जास्त नाही आहे आज की आज 10 लाख रुपये 12 लाख रुपये 20 लाख रुपये वर्षाची फीस भरू शकेल. आज त्याच्या मुलाला चांगले मार्क मिळाले असतील तरी बरेचदा पैशामुळे या सगळ्या मुलांचं होऊ शकत नाही. आमची जेव्हा बेसिकली आमची ग्लोबल कंपनी, आमचं US मध्ये मी सेंटर ऑफ एक्सलन्स आधीपासून होता, तर फॉर्मल वेमध्ये आम्ही केलं आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही जेव्हा सगळ्याचा याचा रिसर्च केला, आम्हाला कळलं की आज भारतापेक्षा अमेरिका जास्त स्वस्त आहे. म्हणजे दोन्ही आज बॅचलर्समध्ये, म्हणजे इव्हन इंजिनिअरिंग आणि बाकी क्षेत्रामध्ये पण जे मुलं जातात आहे, आज 2-3 लाख 4 लाखाच्या फीसमध्ये आज अमेरिकेमध्ये IIT पेक्षा बेटर कॉलेजेस आरामात अवेलेबल आहे. जे आपले भारताची फी आजच्या रेंजमध्ये आहे, म्हणजे आज कोणालाही 20-25 लाख रुपये नाही, आपण 2-3 लाखाच्या रेंजमध्ये 4 लाखाच्या रेंजमध्ये आज बरेचसे पालक अफोर्ड करू शकतात. आज महाराष्ट्रामध्ये पण बघितलं तर प्रायव्हेट कॉलेजची फी 5 लाखाच्या वरतीच आहे सगळ्या कॉलेजची फी. आज महाराष्ट्राच्या प्रायव्हेट कॉलेजपेक्षा आज अमेरिका स्वस्त आहे. तर त्याच्यामध्ये SAT सब्जेक्ट SAT AP वगैरे खूप बेस लेवलचे एक्झाम्स असतात. म्हणजे 9वीचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, 1-7वी 7वीचं मॅथ्स, असं बेस लेवलचे पण मुलं परीक्षा देत नाही. त्याच्यामुळे होतं जर्मनी फ्री कंट्री आहे. तर आम्ही काय केलं आहे सेंटर ऑफ एक्सलन्स की लोक चायना रशिया युक्रेन जॉर्जिया वगैरे जातात. कंट्री कोणची चांगली आणि खराब नसते, सगळीकडे चांगले कॉलेज आहे. पण पैशासाठी काय होतं की ते त्या कंट्रीमध्ये, आज जॉर्जियामध्ये पण जातोय मी तर जॉर्जियामध्येही खूप चांगले कॉलेजेस आहेत पण मी खराब कॉलेज चूज करतो. मी आज रशियामध्ये जातो तर स्वस्ताचं कॉलेज बघतो आणि कुठेतरी मग क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. तर त्याच्यामुळे आज अमेरिकेमध्ये जेव्हा जातो तेव्हा मग टॉपमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MBBS नंतर MD सीट्सच नाही, एक एक सीट पण पर कॉलेजमध्ये नाही आहे इतकी कंडिशन. मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये 0 सीट्स आहेत आता. प्रत्येक कॅटेगरीचे बघितले भयानकच कठीण आहे. म्हणजे तुम्हाला 1-1.5 कोटी असेल तर होईल, नाही तर मग एक्स्ट्रॉर्डनरी ब्रिलियंट मुलगा पाहिजे. तो एक्स्ट्रॉर्डनरी ब्रिलियंट असेल म्हणजे 95% पण नाही, 97-98% मुलगा पाहिजे तर ऍडमिशन मिळतात. त्या मुलांना आम्ही अमेरिकेला नेतो. अमेरिकेमध्ये फीस नाही PG ची, 5-6 लाख रुपये ते लोक देतात स्वतः. PG संपेपर्यंत 1.5 कोटी त्यांचे सेव्हिंग बँकमध्ये असतात. या लेवलचे कॉलेजेस आम्ही सगळं चूज करून, तर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सगळेच, आज चार्टर्ड अकाउंटंट असेल, आज कोणतं मास कम्युनिकेशन असेल, आज एक अफोर्डेबल रेंजमध्ये 2-3-4 लाख रुपये वर्ष मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट, इनफॅक्ट 100% स्कॉलरशिपनी अमेरिकेला चाललेले. माझ्याकडे 9वीमध्ये तुम्ही 10वीमध्ये आला तुम्हाला काय एकही पैसा अमेरिकेला जाताना खर्च करता येणार नाही. मग तो शेतमजुराचा मुलगा असेल, कोणाचा असेल, एक मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास फॅमिली, त्या मुलांना आम्ही इम्पॉवर करतो. ज्यांच्याकडे पैसे होते ते अमेरिकेला आधी पण जात होते आणि आज पण जात राहणार. ते मोठे मोठे फीस भरून जातात. पण आज मध्यम वर्गीय जो आज ॲस्पायर करतो क्वालिटी एज्युकेशनला, पण मला इथे मिळत नाही कमर्शियलायझेशनमुळे. कारण की फीस एक गोष्ट आहे जे माझा कंट्रोल नाही की गव्हर्नमेंट फिक्स करते. बरोबर, मला वाटतं की मी डोनेशनच्या विरोधात बोलू शकतो पण फीसच्या विरोधामध्ये फीस गव्हर्नमेंट फिक्स करते. पण सर मला वाटतं की या सगळ्या माध्यमातून काही ना पण एक सर्वसामान्यांचं स्वप्न सुद्धा निश्चितपणे आकाराला येते. ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत भारतात आणि विदेशात MBBS आणि MD मध्ये प्रवेश, तोही विना डोनेशन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर की भारताबाहेर आता रशिया, चायना, जॉर्जिया या देशांमध्ये MBBS साठी जी मुलं प्रवेश घेत आहेत किंवा त्यांना घ्यायचा आहे प्रवेश, त्या मुलांना शासनाच्या तिथल्या नवीन धोरणांबद्दल थोडीशी माहिती द्या. आता काय झालेलं आहे की प्रत्येक मुलगाला जसं म्हटलं आपल्या भारतामध्ये ॲडमिशन मिळू शकत नाही. बरेच लोक चायना रशिया युक्रेन जॉर्जियामध्ये जातात किंवा वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये जातात. तिथे चांगले कॉलेजेस आहेत
आमचा कोणत्याही कंट्रीचा विरोध नसतो. आम्ही म्हणतो चांगल्या कॉलेजमध्ये जा. भारतामध्ये आय आय टी लेवलचे पण इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस जिथे काही व्हॅल्यू नाही आहे. तसं सगळ्या राज्यामध्ये. तर यावर्षी काय झालं की जेव्हा पी जीच्या सीट्स प्रचंड कमी आहे, महाराष्ट्र शासनाने एक धोरण काढलं की बाहेरून जे काही भारताच्या बाहेर जातील, चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया, त्या सगळ्या मुलांना आता त्यांनी बॅन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. त्यांनी म्हटलंय की जेव्हा तुम्ही परत येता तर एक एमसीआयची एफएमजी नावाची परीक्षा असते, ती परीक्षा तुम्ही पास झाला तुम्ही एमबीबीएस म्हणून डॉक्टर होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. एमबीबीएस होऊ शकता, एफएमजी. एफएमजी परीक्षा कठीण नाही, खराब कॉलेजमध्ये गेलेल्या मुलांना आहे, पण जे टॉप कॉलेजमध्ये जातात त्यांना कधीच प्रॉब्लेम येत नाही. तर ती परीक्षा झाल्यानंतर फक्त तुम्हाला जेव्हा प्लेन एमबीबीएसला आज कोणी विचारत नाही, आज पोस्ट ग्रॅज्युएशन मस्ट आहे. साधा एमबीबीएस डॉक्टरला काही व्हॅल्यू नाही. तर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एमडीएमएससाठी ॲडमिशनसाठी हे मुलं ज्यांनी पण चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया किंवा बाकी कंट्रीजमध्ये गेलेले, ते पी जीसाठी आज गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजचा फॉर्म पण भरू शकत नाही. म्हणजे तुम्ही आज एफएमजी पण क्लिअर केली, एमसीआय क्लिअर केली, नीट पी जीमध्ये चांगले मार्क मिळाले, सगळं झालं. यावर्षी एमएससीईटीच्या आता गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये जा, महासीईटी.org त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशर आता पी जीचा आहे. 8.2 क्लॉजमध्ये ते तुम्ही बघितलं, त्यांनी बोल्ड अक्षरामध्ये लिहिलेलं आहे की सगळ्यांना आपण बॅन केलेलं आहे, एकाही मुलाला फॉर्म भरता येणार नाही. फक्त त्यांनी एक मार्ग दिलेला आहे की तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पी जी करू शकता. आजच्या तारखेला यदि चांगल्या ब्रांचेसमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीची फी 1 कोटीच्या वरती आहे. आज तुम्ही विचार करा, आज जेव्हा मुलगा बाहेर जाणार, 6 वर्षानंतर येणार, आजची 1 कोटी 1.5 कोटीच्या जवळपास जाणार. आज किती पालकांना 1.5 कोटी परवडतं? यदि मला 1.5 कोटी परवडत नाही पी जीसाठी, तर मी आयुष्यभर एमबीबीएस डॉक्टर राहणार, मला पी जी करताच येणार नाही. तर हे खूप क्रिटिकल आहे आता जाताना, की आपल्याला बरेचसे फसवणूक मार्केटमध्ये चाललेली आहे. गव्हर्नमेंटचं धोरण हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती प्रॉपर आणि हे इम्प्लिमेंट झालं आहे यावर्षी याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मार्ग आम्ही काय काढला की आता पी जी पण बाहेर करायचं. पी जी जगामध्ये 5 कंट्रीमध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता देते. US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा. US, UK, ऑस्ट्रेलिया याच्या 6व्या कंट्रीमध्ये पी जी नाही करू शकत. तर US मध्ये आमच्या एक्सलन्स सेंटरमध्ये आम्ही काय करतो, या मुलांना इथून अमेरिकेला घेऊन जातो. अमेरिकेमध्ये फीस नाही. मी जसं म्हटलं 5 ते 6 लाख रुपये ते आपल्याला पैसे देणार. संपेपर्यंत 1 ते 1.5 कोटी, म्हणजे जो बिलकुल मध्यमवर्गीय असेल की खालचा असेल, कोणाचे ज्याचे बिलकुल पैसे नाही आहे, त्या मुलांनाही आम्ही अमेरिकेला घेऊन तिथे एज्युकेशन घेऊन भारतामध्ये आणलं. कोणचीही परीक्षा द्यावं लागत नाही. अमेरिकेला डायरेक्ट एक्झम्पशन आहे. तुम्ही आज गायनोकॉलॉजी करा, रेडिओलॉजी करा, कोणतेही ब्रांचेस करा, एक पैसे घेऊन परत याल. त्याच्यामुळे आता आम्ही काय केलेलं आहे की अमेरिका कोणत्या कॉलेजेसला ऍक्सेप्ट करतं, तर आज रशियामध्ये जायचं असेल फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये जा, स्टेटमध्ये बिलकुल जायचं नाही रशियामध्ये. कारण की अमेरिकन रशियाचं ऑलरेडी भांडण आहे. तर तिथल्या जे टॉप युनिव्हर्सिटी आहे, फिलिपिन्स एक कंट्री होती जे अमेरिकेने राज्य केलं, अमेरिकेचं बिलकुल राज्य होतं. 10 मधून एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर अमेरिकेमध्ये फिलिपिन्सचा आहे. 60% मुली चालल्या, ही एकच कंट्री जिथे बायकांचं पॉप्युलेशन पुरुषांपेक्षा जास्त आहे. पूर्ण इंडियन स्टुडंटचे बॅचेस 150, एअर कंडिशन हॉस्टेल, अटॅच टॉयलेट, आपल्या गव्हर्नमेंटपेक्षा बेटर कॉलेजेस, टॉपचे 3, सगळे कॉलेजेस नाही म्हणा, 36 कॉलेज आहे, 3च कॉलेज अमेरिका प्रॉपरली ॲक्सेप्ट करतो. इमिलियो अगोनाल्डो, अवर लेडी फतिमा, अराउंड 3.5 लाख रुपये वर्षाची फी आहे. एक रिझनेबल फी स्ट्रक्चर, टॉपचे कॉलेजेस आणि अमेरिकेमध्ये पी जी, म्हणजे 2 वर्षानंतरही जाऊ शकतो आणि नंतर पण जाऊ शकतो. कारण की आता महाराष्ट्र शासनाने सगळ्या कंट्रीजमध्ये, चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया, किती टॉपचं कॉलेज असेल, मी असं नाही म्हणत की खराब कॉलेज आहे या कोणत्याही कंट्रीमध्ये, पण आज मी पी जी नाही करू शकत तर त्या कॉलेजची मला काही व्हॅल्यू नाही आहे मला. तर या कंट्रीजमध्ये प्लीज जाऊ नका. फक्त सिलेक्टिव्ह कॉलेज जे अमेरिका घेतात त्याच्यामध्ये फेडरल युनिव्हर्सिटी रशिया आणि इकडे गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जे लोक आता एम बी बी एस झालेले आहेत, कारण की जे लोक परत येतात आहे, कारण की 4-5 वर्ष आधी जे गेले त्यांना माहिती नव्हतं की गव्हर्नमेंटचा हा नियम आहे, ते सगळे परत येतात आहेत, त्यांना आपण पूर्ण सपोर्ट करतोय. त्यांना आज आपल्याला अमेरिकेला आपल्याला पाठवता येतं. तर जे चायना, रशियामधून किंवा मध्ये पण असतील, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये असतील, त्वरित आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. जसं आम्ही म्हटलं, काउन्सिलिंगमध्ये आम्ही चार्ज करत नाही. आमच्या 9 तारखेला सेमिनार आहे, वेबसाईट तुम्ही बघू शकता. डिटेलमध्ये आम्ही माहिती देणार, कारण की आपल्या टी व्ही प्रोग्राम वेळ कमी असतो, आपल्याला खूप जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये. एक तर डोनेशन कुठे द्यायची गरज नाही. पी जीमध्ये टॉप कॉलेज म्हणजे अमेरिका 3-4 लाख, कोणचे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सगळीकडे पी जीमध्ये ते तुम्हाला पैसे देतात. आणि याच्यामुळे एक आपल्याला एक कुठेतरी खराब कॉलेजमध्ये जाण्याच्या जागी, आणि पैसा कधी एज्युकेशनला मध्ये येत नसतो. बरोबर. याच्यामध्ये
फक्त मुलांनी मेहनत करायची तयारी पाहिजे. तुम्ही म्हणता की मुलांनी मेहनत करायला पाहिजे आणि भारतात अशी मेहनत करणारी विद्यार्थी खूप सारे आहेत. सर आता त्यांना भारताबाहेर जायचंय तर कोणत्या देशाची त्यांनी निवड करावी आणि ही कशी असेल निवड प्रक्रिया त्यांची? कारण कॉलेज निवडणं मोठं. बाहेर मी म्हटलं अमेरिका फर्स्ट येतो, सेकंड नंतर जर्मनी येतो. जर्मनीमध्ये फ्री एज्युकेशन आहे आणि जर्मनीनंतर दोन कंट्रीज मी म्हटलं तुम्हाला, एक मेडिकल असेल तर फिलिपिन्स आणि रशियामध्ये, अदरवाईज इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये असेल तर आज कुठेही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, कॅनडा कुठेही जाऊ शकता तुम्ही याच्यामध्ये. तर तुम्ही कधीही याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक आम्हाला भेटू शकतात त्याच्यामध्ये. आणि या कंट्रीज आपल्याला क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि अफोर्डेबिलिटी दोनच आमच्यासाठी मेन मुद्दे असतात. कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांनी काय गोष्टी साधणार? किंवा क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणजे त्या कंट्रीमध्ये. आज जेव्हा इंडियाच्या बाहेर जातोय, इंडियामध्ये आय आय टी बेस्ट आहे, तर आज मी भारताच्या बाहेर जातो तर आय आय टी पेक्षा बेटर कॉलेजला जायला पाहिजे. आज माझ्याकडे बीजे मेडिकल किंवा ग्रँट मेडिकल किंवा जी एस मेडिकल आहे टॉपमध्ये महाराष्ट्रामध्ये, ते याच्यापेक्षा बेटर कॉलेजमध्ये मला जायला पाहिजे. आज मला चार्टर्ड अकाउंटंटसी व्हायचं तर चार्टर्ड अकाउंटंटचे बी कॉमचे कोणचे टॉपचे कॉलेजेस आहेत त्याच्यापेक्षा बेटर जायला पाहिजे. आज मी फॅसिनेशनसाठी कोणत्या कंट्रीत जात नाही, मी एज्युकेशनसाठी जातो. आणि एज्युकेशनला किंवा तुम्ही आय आय टीमधून इंजिनिअरिंग करता आणि खालच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करता त्याच्यामध्ये फरक आहे. ॲज अ करिअर काउन्सिलर आमचं म्हणणं असतं इज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी स्टुडंट. तो एक आपला हक्क असतो त्याच्यामध्ये करायला. निश्चितपणे सर, अगदी जाता जाता म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा तुम्ही काय सांगाल? एक अर्ली स्टार्ट घ्यायला पाहिजे, म्हणजे 9वी पासून मुलांनी आमच्याकडे जुळायला पाहिजे. कारण की 12वी झाल्यानंतर मिळतात आणि एकदम धावपळ होते की आता करायचं अमेरिकेला. कारण की परीक्षा असतात, एसएटी सब्जेक्ट, एसएटी एपी, खूप सोप्या परीक्षा आहे. पण आज सगळं प्रिपेअर करावं लागतं. जर्मनीमध्ये फ्री एज्युकेशन आहेत, आपल्याला जर्मन लँग्वेज शिकावं लागतं. तर 9वी पासून आमच्याकडे प्रचंड मेंटोरिंग प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना ग्रिल करतो सगळे. आम्ही कोचिंग इंडस्ट्रीमध्ये नाही आहे पण आम्ही ग्रिल करतो. आज कोचिंग इंडस्ट्री तर पूर्ण क्रॅश झालेली आहे. पण आज सगळ्या या मुलांना दर 3 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, त्यांचा शेड्यूल देतो, त्यांना कसा करायला पाहिजे. आणि मग तुम्हाला आज पैसा हा कुठे मध्ये येणार नाही. एक आमची मोठी टीम आहे याच्यामध्ये, जे स्टुडंट्स लोकांना सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आज आर्ट्स असेल, बीबीए असेल, बीकॉम असेल, कॉमर्सचा मुलगा असेल, मास कम्युनिकेशन असेल, जर्नलिझम असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज प्रत्येकाला चांगलं करिअर आपल्याला घडवण्यासाठी एक अर्ली स्टार्ट. आणि 11वी लास्टमध्ये 11वी सगळ्यात क्रिटिकल. 11वी ज्या मुलांनी अभ्यास केला त्याला आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येणार नाही. ज्या मुलांनी 11वी निग्लेक्ट केलं, माझं म्हणणं आहे 12वीपेक्षा 11वीचं महत्त्व आता जास्त आहे. 10वीपेक्षा डबल अभ्यास 11वीत करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी, इवन अमेरिका असेल किंवा भारत असेल, 11वी जो आहे तो सगळ्यात क्रिटिकल पार्ट झालेला आहे. एक्झॅक्टली सर, तुम्ही एवढं छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आणि पालकांना केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला मात्र साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात आता इथेच थांबायचंय. पुन्हा भेटायचं नव्या पाहुण्यांसह, तोपर्यंत नमस्कार.